विद्यार्थी मित्रांनो एम पी सी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी अजय कुमार गोसावी चालू घडामुळे दोन हजार एकवीस या टॉपिकमधला आज आपण एक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत अशा टॉपिकवर परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातो तो टॉपिक आहे महारत्न दर्जा आता महारत्न दर्जा मिळालेली नवीन एक कंपनी आहे त्याचं नाव आहे फाव पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड किंवा त्याला पी एफ सी असं म्हटलं जातं पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला महारत्न दर्जा मिळाला आणि महारत्न दर्जा मिळणारी ही अकरावी कंपनी ठरली ठीक आहे अकरावी ओके लक्षात राहू द्या तर याच्याबद्दल डिटेलमध्ये महारत्न कंपनी म्हणजे काय दर्जा कधी सुरू केला आणि याचा दर्जा मिळाल्यानंतर कोणत्या गोष्टी आहेत किंवा महारत्न दर्जा मिळण्यासाठी कोणते निकष गरजेचे आहेत असा सर्व घटक आपण आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त करा तर आज आपण वेळ न दोडता आपल्याला त्याला सुरुवात करूया भारत सरकारनं पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला महारत्न दर्जा दिला त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आलेली होती आता पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली मोठी कंपनी आहे तर ही जी वीज मंत्रालय आहे या वीज मंत्रालयाच्या जे प्रशासकीय नियंत्रण आहे या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली सगळ्यात मोठी पायाभूत सुविधा कंपनी आहे पायाभूत सुविधा म्हणजे वित्त कंपनी आहे हे लक्षात ठेवा नाव काय आहे पी एफ सी म्हणजे पॉवर पी फॉर पॉवर एफ फॉर फायनान्स सी फॉर कॉर्पोरेशन आता महारत्ना दर्जा मिळालेली ही कितवी कंपनी ठरली आहे भारतातली अकरावी कंपनी ठरली आहे अगोदर आठ होत्या त्यानंतर दोन ऍड केल्यान आता अकरावी त्या दहा कंपन्या राहिलेल्या ही सोडून दहा कोणत्या आहेत त्याच्याकडे पण आपण जाऊया पण घटक लक्षात ठेवा पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड अकरावी महारत्न दर्जा मिळालेली कंपनी आहे आता हा दर्जा मिळाल्यामुळे या कंपनीला चांगल्या प्रकारे गुंतवणूक करायची असेल किंवा एखाद्या पूर्ण मालकीच्या ज्या उपकंपनी आहेत तर ते तयार करण्यासाठी आता ही कंपनी सक्षम राहणार आहे किंवा या कंपनीनं भारतामध्ये किंवा विदेशामध्ये बरंचस कार्य जर करायचं असेल तर ती कंपनी आता करू शकणार आहे मग आता आपण काय करूया महारत्न दर्जा म्हणजे काय महारत्न दर्जा मिळवण्यासाठी कोणते निकष असतात महारत्न दर्जा केव्हापासून द्यायला सुरुवात झाली आणि महारत्न दर्जा मिळाल्यानंतर कोणते फायदे असतात या घटकाकडे जाऊया नंतर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीबद्दल बघूया आणि शेवटी महत्वाचं म्हणजे कोणत्या दहा कंपनी महारत्न दर्जाविषयी चर्चा करायला सुरुवात केली तर भारत शासनानं महाराष्ट्र केली होती डिसेंबर दोन हजार पासून कारण नवरत्न दर्जा कधीपासून दिला असा जर प्रश्न विचारला नवरत्न दर्जा दिला होता एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आणि नवरत्न नंतर महारत्न दर्जा दिला डिसेंबर दोन हजार दहा पासून पहिला घटक म्हणजे महारत्न दर्जा मिळवण्यासाठी पहिली जी अट असते त्या अटी मध्ये त्या कंपनीला नवरत्न दर्जा असावा हे ठीक आहे महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर बाजारामध्ये ती लिस्टेड असावी लिस्टेड असणं म्हणजे काय तर ती कंपनी नोंदणीकृत असावी शेअर मार्केटमध्ये नोंदणीकृत असावी आता इथून तीन चार आणि पाच जर तुम्ही ओल्ड पुस्तक वापरत असाल तर त्या ठिकाणी हे आकडे आहेत हे अपडेटेड आकडे आहेत हे लक्ष द्या जर खूपच ओल्ड पुस्तक वापरत असाल तर तुम्हाला हे आकड्यामध्ये चेंज पाहायला मिळेल की जर महारत्न कंपनी असेल तर तो दर्जा मिळवण्यासाठी महत्त्वाचे पहिले दोन तरी इम्पॉर्टंट निकष आहेत नवरत्न दर्जा असावा शेअर बाजारामध्ये लिस्टेड हे जनरल निर्णय झाले ओके निकष झाले परंतु इथं असणारे तीन निकष त्यातला पहिला निकष म्हणतोय आपण लक्षात घ्या जास्त उलाढाल उलाढाल किती रुपयापेक्षा जास्त असावी पंचवीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त उलाढाल असेल महारत्न दर्जा मिळवण्याचा एक महत्त्वाचा निकष त्याच्यापेक्षा निव्वळ किंमत पंधरा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त आणि निव्वळ नफा निव्वळ नफा किती असावा पाच हजार कोटी रुपयापेक्षा जास्त असेल तर त्या कंपनीला महारत्न दर्जा दिला जातो म्हणजे पंचवीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त उलाढाल पंधरा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निव्वळ नफा आणि पाच हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निव्वळ किंमत आणि निव्वळ नफा हे दोन घटक लक्षात घ्या आता महारत्न कंपनीचा दर्जा मिळाला म्हणजे ती कंपनी काय करू शकेल तर ती कंपनी पाच हजार कोटी रुपयापर्यंत म्हणजे एखाद्या कंपनीला आता ए पी एफ सी एल दिला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आपली ही कंपनी याला महारत्न मिळाला म्हणजे ही काय करणार पाच हजार कोटी रुपयापर्यंत किंवा किंवा एखाद्या प्रोजेक्टच्या निव्वळ मूल्य जे आहे त्याच्या पंधरा टक्केपर्यंत पंधरा टक्केपर्यंत गुंतवणूक सरकारची परवानगी न घेता म्हणजे सरकारची परवानगी विना एकाच प्रकल्पामध्ये करू शकते समजा एखादा प्रकल्प असेल आणि त्या प्रकल्पामध्ये त्या कंपनीला गुंतवणूक करायची आहे सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही पण किती रुपयापर्यंत पाच हजार कोटी रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकते किंवा त्या प्रोजेक्टचं जे निव्वळ मूल्य आहे तर ते पंधरा टक्केपर्यंत गुंतवणूक सरकारच्या पूर्वप्रवानगीशिवाय त्या प्रकल्पामध्ये करू शकते हा सगळ्यात मेजर फायदा त्या महारत्न कंपनीला मिळतो म्हणजे महारत्न कंपनीचा दर्जा मिळवण्यासाठी हे तीन निकष आणि या ठिकाणी असलेला फायदा हा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला जर थोडं मॉडिफाय करून डिटेलमध्ये विचारलं गेलं तर हा महत्वाचा मुद्दा मग आता घटक आता एवढं सगळं झालं आता आपल्याला काय करायचंय की ही जी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही कंपनी तरी आहे काय किंवा याची स्थापना कधी झाली याचं मुख्यालय कुठं हे तुम्हाला परीक्षा बघणं गरजेचं आहे कारण एमपीसी आता सरळ चार स्टेटमेंट मध्ये विचारलं तर यावर तुम्हाला विचारलं जाऊ शकेल तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या कंपनीची जी स्थापना, स्थापना होती सोळा जुलै एकोणीसशे कधी झाली आहे सोळा जुलै एकोणीसशे मुख्यालय मुख्यालय कुठं आहे नवी दिल्ली आता ही कंपनी काय करते समजा भारतातील असू द्या किंवा विदेशातील जे वीज प्रकल्प असतात ना त्या वीज प्रकल्पासाठी काहीतरी वित्त पुरवठा लागतो म्हणजे वीज प्रकल्प जे आहेत भारतातील असू द्या किंवा विदेशातील त्या वीज प्रकल्पाची उभारणीसाठी लागणारा जो वित्त पुरवठा आहे ना तो उपलब्ध करून देण्याचं कार्य हे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी ही करते ठीक आहे परत पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही सार्वजनिक कंपनी आहे आणि ही कुठे येते वीज मंत्रालयाच्या अंतर्गत येते त्याच्यामुळे हा घटक इथं लक्षात घ्या तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लक्षात आलं सोळा जुलै एकोणीशे मुख्यालय नवी दिल्ली आणि भारतातील असू दे प्रदेशातील जे वीज प्रकल्प आहे त्याच्या उभारणीसाठी लागणारा वित्त पुरवठा उपलब्ध करून देण्याचं कार्य ही कंपनी करते वीज मंत्रालयाच्या अंतर्गत ही कंपनी आहे तर आता ही कितवी कंपनी ठरली महारत्न दर्जा मिळालेला अकरावी कंपनी ठरली मग इतर दहा कंपन्या कोणत्या की ज्या महारत्न दर्जा असलेल्या होत्या तर इतर दहामध्ये तुम्हाला येथे लक्षात घ्या सेल आहे हिंदुस्तान पेट्रोलियम आहे एन टी पी सी आहे पॉवर ग्रेड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आहे गेल आहे त्याच्यानंतर कोल इंडिया आहे ओ एन जी सी आहे इंडियन ऑइल आहे भारत पेट्रोलियम आहे आणि भेल आहे तर ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत पी जी सी आय एल म्हणतो आपण त्याला पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हे, हे सध्या चर्चेतले असणाऱ्या कंपन्या म्हणजे ह्या तीन तीन पाच पाच अन तीन आठ आणि दोन दहा आणि इकडचे असलेले अकरावी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन तर महारत्न दर्जा मिळालेली एक महत्त्वाची कंपनी इथं फोकस करा परीक्षेला काय केलं जातं तुम्हाला कंपन्या दिल्या जातात खाली आणि म्हटलं तर खालीलपैकी कोणती कंपनी महारत्न दर्जा मिळालेली नाही ते ओळखा मग तिथं कम्प्युजन होऊ नये याच्यासाठी हा घटक तुम्हाला लक्षात ठेवायचं से। सेल हिंदुस्तान पेट्रोलियम एच पी ओके त्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणतो आपण त्याला पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड एन टी पी सी गेल कोल इंडिया ओ एन जी सी इंडियन ऑइल भेल आणि भारत पेट्रोलियम घटक लक्षात येतोय का म्हणून हा जो पॉईंट आहे या पॉईंटला तुम्ही जास्त फोकस करा पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड महारत्न दर्जा मिळालेली अकरावी कंपनी वीज मंत्रालयाच्या अंतर्गत येते महारत्न दर्जा डिसेंबर दोन हजार दहा त्याच्यामध्ये येणारे तीन निकष महत्त्वाचे उलाढाल निव्वळ किंमत आणि निव्वळ नफा उलाढाल म्हटलं की पंचवीस हजार कोटीपेक्षा जास्त निव्वळ किंमत म्हणलं की पंधरा हजार कोटीपेक्षा जास्त निव्वळ नफा म्हटलं तर पाच हजार कोटी आणि त्याचा फायदा काय आहे तोही लक्षात घ्या आणि सोळा जुलै एकोणीसशे शहाऐंशी नवी दिल्लीला याची स्थापना झाली आहे तर करंट अफेअरचा असा जो सेक्शन आहे छोटे छोटेच पॉईंट आहेत पण अशाच परीक्षेसाठी तुम्हाला जास्त उपयुक्त ठरतात अशाच महत्त्वाच्या पॉईंटसाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा ओके थँक्यू